नमस्कार. मी सर्वप्रथम आपण सर्वांचं स्वागत करतो. सन्माननीय कल्पनाताई जी, माधव भंडारी जी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, मित्रमंडळी, आज जागतिक जल दिन आहे. या निमित्ताने ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा विलासराव साळुंके चेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही हा परिसंवाद ठेवलेला आहे. मी सर्वप्रथम माधव भंडारींचा मी आभार मानतो, कारण आजचा हा जो कार्यक्रम आहे हे त्यांच्या इनिशिएटिव्हमुळे हे झालेलं आहे आणि त्यांच्या इनिशिएटिव्हमुळेच ओ आर एफ आणि विलासराव साळुंके चेअर हा पार्टनरशिपचा आज सुरुवात झालेली आहे. वर्ल्ड वॉटर डे आज आम्ही कैलासवासी विलासराव साळुंके यांचा स्मृतीस वंदन करतो आणि आजचा कार्यक्रम सुरू करतो. माणूस हा या पृथ्वीवर एक प्रवासी म्हणून येतो. काही वर्षांचा प्रवास असतो, येतो आणि जातो, जिथून आलेला असतो तिथे जातो. परंतु काही कर्मयोगी आणि समाजसेवी असे असतात, ते गेल्यानंतर सुद्धा त्यांचं काम, त्यांचे विचार, त्यांचे आदर्श हे जीवित राहतात. विलासराव साळुंके हे असे एक कर्मयोगी होते. पाणी अडवा, पाणी जिरवा हे त्यांचं ब्रीदवाक्य. आज परत एकदा महाराष्ट्र दुष्काळ पीडित आहे. या संदर्भात हा त्यांचा जो मूलमंत्र आहे, किती प्रासंगिक आहे, किती अर्थगर्भित आहे आपण समजू शकतो. या परिसंवादाचा शीर्षक हा दुष्काळ आसमानी आहे की सुलतानी. पूर्वी जेव्हा सुलतानी राजवट होती तेव्हा लोकांना हे माहीत होतं की पुष्कळदा जेव्हा दुष्काळ येतो तो नैसर्गिक विकोपामुळे कमी असतो आणि हे जुलमी सुलतानी राजवट आणि म्हणून ही एक म्हण ही जन्माला आली. आज आपल्या देशात सुलतानी राजवट तर नाही आहे, आपण स्वतंत्र आहोत, लोकशाही आहे. परंतु तरी सुद्धा कधीतरी असं वाटतं की लोकशाहीच्या मुखोटात हे सुलतानी राजवटच अजूनही चालू आहे का? कारण आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे, परंतु ह्या दुष्काळाबरोबर एक महापूर पण आलेला आहे. म्हणजे मोठमोठ्या पाणी प्रकल्पांचा महापूर आणि त्या प्रकल्पातून होणारा भ्रष्टाचाराचा महापूर, जे दुष्काळ आणि महापूर हा जो विपर्यास आहे हा आजच्या ह्या परिसंवादाचा मुख्य विषय आहे. म्हणजे आज जो अकाल पडी है, कभी कभी लगता है कि ये अच्छे विचारों का अकाल है और अच्छे कार्यक्रमों का, प्रकल्पों का, प्रोजेक्ट्स का अकाल है. मैं कल दिल्ली में था और मुझे श्री अनुपम मिश्र जी से मिलने का सौभाग्य मिला. आप में से बहुत सारे लोग अनुपम मिश्र जी को जानते हैं. पानी के क्षेत्र में उनका जो अध्ययन है, काम है, वो तो बहुत ही सराहनीय है. गांधी पीस फाउंडेशन से बरसों से जुड़े हुए हैं और उनका जो यह किताब है, आज भी खरे हैं तालाब. स्वतंत्र भारत में जो भी कुछ मौलिक चिंतन से लिखे हुए जो किताबें हैं
मैं समझता हूं कि उन किताबों में इसकी गिनती हो जानी चाहिए। कल अनुपम मिश्र जी जो भी कह रहे थे और जो भी इस किताब में उन्होंने लिखा है, वही विलासराव सालुंखे जी का भी वही चिंतन था, वही काम था। यानी आज यदि हम वाटर सिक्योरिटी हमारे देश में चाहते हैं, इट हैज टू बी अचीव्ड प्राइमरीली बाय एम्पावरिंग द कम्युनिटीज थ्रू लोकल एफर्ट, बाय relying on the resources, you know, God is so generous. There is no place that He has really made the people completely deprived in terms of natural resources. And over the years, our people have amassed very rich knowledge, scientific knowledge, technological knowledge of dealing with crisis situations or deficit times such as the drought. आज हम जो कर रहे हैं वो सब पारंपरिक ज्ञान विज्ञान तंत्र ज्ञान हमें लग रहा है, और जो शासन में बैठे हुए हैं उनको लगता है कि इसका कोई वैल्यू नहीं है, और जो शासन द्वारा जो चलाए जाते हैं उसी से इसका सोल्यूशन है। लेकिन अनुभव से हम जानते हैं कि वी आर मेकिंग पीपल मोर एंड मोर एंड मोर डिपेंडेंट। देयर वाज अ टाइम व्हेन इंडिया वाज डिपेंडेंट ऑन द ब्रिटिशर्स। टुडे अनफॉर्चुनेटली वी हैव टू रियली कंसिडर वेदर वी हैव आवर ओन गवर्नमेंट हैज मेड द पीपल ऑफ इंडिया एस्पेशली द रूरल पीपल डिपेंडेंट। पीपल आर नॉट रियली फ्री इन द रियल सेंस ऑफ द टर्म। और इसलिए बार बार हर साल अकाल होना, और अकाल के कारण हमारे मुख्यमंत्री और सरकार केंद्र के पास जाना और राहत के लिए, यानी दिस इज कंप्लीटली एन अनएक्सेप्टेबल सिचुएशन। वी मस्ट गेट आउट ऑफ दिस साइकिल ऑफ डिपेंडेंसी एंड मेक आर पीपल एम्पावर्ड। मित्रों, मैं इस पुस्तक में एक बहुत ही प्रेरक विचार है, मैं आपके सामने रखना चाहता हूं। अनुपम मिश्र जी लिखते हैं, सैकड़ों हजारों तालाब अचानक शून्य से प्रकट नहीं हुए थे। सैकड़ों हजारों तालाब अचानक शून्य से प्रकट नहीं हुए थे। इनके पीछे एक इकाई थी, बनवाने वालों की तो दहाई थी, बनाने वालों की एक इकाई दहाई मिलकर सैकड़ा हजार बनती थी। पिछले 200 वर्षों में नए किस्म की थोड़ी सी पढ़ाई पढ़ गए समाज ने, नए किस्म की थोड़ी सी पढ़ाई पढ़ गए समाज ने इस इकाई दहाई सैकड़ा हजार को शून्य ही बना दिया है। तो इसलिए आज हम जब यहाँ एकत्रित हुए हैं और इस अकाल के लिए कोई सस्टेनेबल सॉल्यूशन, ड्यूरेबल सॉल्यूशन हम ढूंढना चाहते हैं, तो मुझे लगता है कि एक इस आज का इस परिसंवाद, इट हैज टू फोकस ऑन आवर इंडिजिनस नॉलेज एंड एक्सपर्टीज। मित्रों, आजचा हा जो परिसंवाद आहे हा ORF मुंबई आणि विलासराव सालुंके चेअर आम्ही एकत्रित आलेलो आहोत, पण फक्त ह्या परिसंवादासाठी आम्ही एकत्रित आलेलो नाही। दिस पार्टनरशिप इज गोइंग टू बी अ लॉन्ग टर्म पार्टनरशिप। वी आर गोइंग टू वर्क टुगेदर, एंड इन वर्किंग टुगेदर we also want to work together with many other organizations in Maharashtra which are working sincerely to find sustainable solutions to the problem of water security. Hecha baddal
माधवजी जास्त विस्तारात सांगतीलच. मी फक्त आज एक ह्या पार्टनरशिप तर्फे आम्ही एक विलासराव सालुंके फेलोशिप ह्याची सुरुवात करणार आहोत. चार विलासराव साळुंके फेलोशिप ह्या वर्षापासून आम्ही करू. दीज आर ओपन टू जर्नलिस्ट, एक्सपर्ट्स, ऍक्टिव्हिस्ट. ईच फेलोशिप विल कॅरी अन अमाऊंट ऑफ 1 लाख रुपीज. दे विल बी अ ज्युरी अँड अ पॅनल ऑफ एक्सपर्ट्स दॅट विल गाईड दीज फेलोज. But in addition to these fellowships, as my friend, colleague Madhavji will explain to you shortly, we will undertake many more initiatives. Mitro, मुझे उम्मीद है कि आज का यह सेमिनार हमें बहुत कुछ सिखाएगा और हम यहाँ से कुछ सीखें और हमारी ओर से जो कुछ हो सकता है हम करें. ये केवल सीखने के लिए या चर्चा के लिए परिसंवाद नहीं है, क्योंकि कुछ करने का समय आया है. मैं अंत में एक ही बात कहूँगा कि माधव जी एक पार्टी के ज्येष्ठ नेता है, प्रवक्ता है, लेकिन यह जो पार्टनरशिप है ये बिल्कुल नॉन पॉलिटिकल है और इसमें हम चाहते हैं कि सभी विचार के विभिन्न पार्टी के भी लोग आएं और हम सब मिलकर काम करें, क्योंकि यह जो काम है बहुत बड़ा काम है, बहुत व्यापक काम है, बहुत कठिन काम है और समाज में, राजनीति में जितने भी सकारात्मक सोचने वाले लोग हैं सब मिलकर आए काम करेंगे तो ही हम कुछ आगे बढ़ पाएंगे. और मुझे उम्मीद है कि हम सब मिलकर इस दिशा में आगे जाएंगे. मित्रों, खूब धन्यवाद. इथे आज काही नामवंत व्यक्ति आलेले आहेत. माझे मित्र निलेश कुलकर्णी, अभिजीत घोरपडे, अरुण समुद्रे, अलका धुपकर आले आहेत का, येत आहेत, अशा काही लोकांचा आज सत्कार पण होणार आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि परिसंवाद आता सुरू होईल. धन्यवाद. मी माधव भंडारी. रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचं विलासराव साळुंके अध्यासन यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी हिंदी इंग्लिश मध्ये थोडं बोलू शकेन ना, अशातला भाग नाही, पण मराठीमध्ये बोलणं अधिक सोपं असल्यामुळे जास्तीत जास्त मराठीत बोलतो, थोडस आवश्यकतेनुसार हिंदी इंग्लिशचा वापर करेन. आज जागतिक जल दिनाच्या निमित्ताने ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम मदतीने अनेकशा पुढाकाराने आमची भूमिका दुय्यम आहे आणि सुधींद्रजींच्या आग्रहानुसार, त्यांच्याच कल्पनेनुसार आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या दीर्घकालीन सहकार्याच्या आणि उपक्रमांच्या तयारीच्या दृष्टीने आज हा प्राथमिक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळाची सध्या खूप चर्चा चालू आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळाचे अनेक मुद्दे वारंवार पुढे येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल, लक्षात येत असेल की गेली 2-3 वर्ष सातत्याने दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागतो. आज असं आपण म्हणतो की 1972 इतकाच किंवा कदाचित त्याच्यापेक्षा थोडासा वाईट दुष्काळ 40 वर्षानंतर आज महाराष्ट्रात पडलाय. दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना मदत कशी करायची वगैरे या सगळ्याची चर्चा चालू आहे. सरकार काय करेल, आम्ही काय करू, तुम्ही काय कराल, आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत म्हणून मग त्याचं राजकारणाची साठमारी जी आम्हाला करायची असते ती मी बाहेर करत असतो, ती चालू राहील.
पण दुष्काळ हा काही केवळ राजकारणाचा मुद्दा नाही, दुष्काळ हा काही केवळ राजकीय मुद्दा नाही. 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष पुन्हा पुन्हा दुष्काळ का पडतो ह्या प्रश्नाचं उत्तर शोधावंच लागेल. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर मग पुन्हा 40 वर्षानंतर असा दुष्काळ पडणार नाही किंवा पुढच्या वर्षी सुद्धा अशा तऱ्हेच्या दुष्काळाची चर्चा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही असा विचार आपल्या सगळ्यांनाच मिळून करावा लागेल. आणि तो आपल्याला समाज म्हणून करावा लागेल, सरकार म्हणून किती करता येईल मला माहीत नाही, मी आता त्या विषयात जात नाही. पण आपल्याला जर दुष्काळाशी सामना करायचा असेल आणि दुष्काळ पुन्हा पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची असेल तर ते काम समाज म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून हातात घ्यावं लागतं. दोज हु आर गव्हर्निंग दे लाईक रिकरिंग ड्रॉट्स, दोज हु आर इन गव्हर्नन्स दे लाईक रिकरिंग ड्रॉट्स, बट ॲज अ सोसायटी वी कॅनॉट अफोर्ड रिकरिंग ड्रॉट्स. आणि म्हणून आपल्याला समाज म्हणून जर आपली जबाबदारी उचलायची असेल तर पुन्हा पुन्हा पडणारे दुष्काळ का पडतात आणि ते रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, किमान त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काय करू शकतो याचा शोध घेतला पाहिजे. आणि तो शोध घेण्याचा प्रयत्न हा अशा तऱ्हेच्या कार्यक्रमांमधून उपक्रमांमधून आपण करू शकतो. एक जो मुद्दा यातून पुढे आलेला आहे तो असा आहे की गेल्या 15-20 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या जलसंधारणांच्या कामांकडे खूप दुर्लक्ष झालं. कारण आत्ताच्या दुष्काळाचा मुख्य मुद्दा जो आहे तो पाण्याची उपलब्धता नाही. पाऊस पडला नाही त्या भागात हा मुद्दा आहेच, ते नैसर्गिक कारण झालं. पण ज्या भागात पाऊस पडला तिथे सुद्धा दुष्काळ आहे. म्हणजे मी कोकणातला आहे, माझ्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आता इथे महाबळेश्वरचे कार्यकर्ते आलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस जिथे पडतो त्यातलं एक महाबळेश्वर हे ठिकाण आहे. माझ्या तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, पण जानेवारीपासून आम्ही टँकर मागतो कारण बऱ्याच भागामध्ये प्यायला पाणी नाही. मग जिथे पाऊस पडलाच नाही तिथली गोष्ट ते वेगळी आहे. महाबळेश्वरमध्ये मी गेलो त्या कार्यकर्त्याने माझ्या लक्षात आणून दिलं की सगळा पाऊस पडलाय, पाऊस कमी नाही पडला, पण तरी 2-3 दिवस पाणी मिळालं नाही. म्हणजे मुद्दा केवळ पाऊस पडला नाही एवढाच नाहीये, तर पाऊस पडल्यानंतर सुद्धा जे पाणी आपल्याकडे आहे ते आपण कसं वापरतो, किती वापरतो, आणि पावसाने दिलेलं पाणी जे आहे ते आपण किती सांभाळतो हा सुद्धा मुद्दा आहे. आणि त्यातून असं आपल्या लक्षात येतंय की गेल्या 10-12 वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं वॉटर टेबल, जमिनीतील पाण्याची पातळी ही खूप झपाट्याने घसरते. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच मी परत उल्लेख करतो कारण जो माझ्या अनुभवाचा भाग आहे तो मी उल्लेख करतो की माझ्या जिल्ह्यामध्ये वर्षाला 1 मीटरपेक्षा जास्त वेगाने पाण्याची पातळी घसरते आणि हे सातत्याने गेले 10 वर्ष चालू आहे. म्हणजे जिथे आमच्याकडे 30 फुटावर 35 फुटावर पाणी लागत होतं तिथे आज 70-75-80 फूट जावं लागतं आणि इतका पाऊस पडून सुद्धा आमचं पाण्याची पातळी नाही ती नाहीच. याचं जलसंधारणाच्या कामाकडे आपलं झालेलं दुर्लक्ष, जलसंधारणाचं जे परंपरागत पद्धती होत्या त्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, त्यांची झालेली आबाळ, पाण्याचे जे जुने साठे होते, जुने उद्भव होते, जुनी साधनं होती, त्यांची झालेली उपेक्षा, याच्यातून आपलं आजचं संकट हे अधिक गंभीर झालंय असं आता लक्षात यायला लागलंय. आणि त्यामुळे जर आपल्याला वारंवार येणारे दुष्काळ टाळायचे असतील तर जलसंधारणाच्या कामांवरती भर देणं, पाण्याची पातळी सांभाळण्यासाठी, पाण्याची पातळी उंचावण्यासाठी प्रयत्न करणं, पाण्याचे जे परंपरागत उद्भव आहेत, आज अभिजित घोरपडे इथे आहेत ते आपले अनुभव सांगतील, अरुण समुद्र आहेत त्यांचे अनुभव आहेत तेही सांगतील, तर या पारंपरिक उद्भवांचा साठ्यांचा जर सांभाळ केला तर पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सौम्य होऊ शकतो हे अनेक ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. मी स्वतः माझ्या जिल्ह्यात हा अनुभव घेतलाय. मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो आणि मी जिल्हा परिषदेत निवडून जाण्याच्या आधी माझ्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 370 वाड्यांना आम्हाला टँकर द्यावे लागत होते आणि ज्या वर्षी मी निवडून गेलो त्यावर्षी ही मागणी जवळजवळ 450 पर्यंत गेली. म्हणजे मी निवडून गेलो आणि मला फक्त टँकरच्या विषयाला तोंड देणं एवढंच काम करावं लागलं. त्यावेळेला जेव्हा ही कारण शोधायचा प्रयत्न केला तेव्हा हे लक्षात आलं की आमच्याकडे कच्चे बंधारे घालण्याची पद्धत होती.
पावसाळा संपता संपता जे वाहतं पाणी आहे त्याला छोटे बंधारे घालायचे, त्या नाल्याचं जे पात्र असेल तेवढ्याच उंचीचे, फार मोठे नाहीत, आणि हे बंधारे पावसाळा संपता संपता घातले की त्याच्यामध्ये एक 4 महिने 6 महिने 8 महिने जेवढं राहील तेवढं पाणी राहत असे, पण ते पाणी त्यात राहिलं की आजूबाजूच्या विहिरी पुढचा पावसाळा सुरू होईपर्यंत भरलेल्या असायच्या। मधल्या काळामध्ये पूर्वी लोक स्वतः घालत होते, श्रमदान करून घालत होते, मग आपल्या सरकारला असं वाटलं की लोकांना आपण काही ना काही मदत केली पाहिजे म्हणून सरकारने कुठल्या बंधाऱ्याला 25 रुपये 50 रुपये 100 रुपये असं अनुदान द्यायला सुरुवात केली। लोकांना पैसे घ्यायची सवय लागली, मग नंतर मग काही दिवसांनी कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की आपण हा अनाठाई खर्च करतोय म्हणून ते अनुदान बंद झालं। अनुदान बंद झालं, कच्चे बंधारे घालणं बंद झालं, आणि कच्चे बंधारे घालणं म्हणजे अनुदान बंद झाल्यानंतर 30 वर्षात माझ्या जिल्ह्यामध्ये टँकरची मागणी वाढली। हे जेव्हा लक्षात आलं आणि हे मला माझ्या जलसंधारण खात्याच्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी आकडेवारीनिशी दाखवून दिलं तेव्हा आम्ही पुन्हा सुरुवात केली की चला मग जाऊया परत बॅक टू बेसिक, बंधारे घालायला सुरुवात करू। म्हणून आम्ही श्रमदानाने कच्चे बंधारे घालायला सुरुवात केली, त्याची एक मोहीम केली आणि कच्चे बंधाऱ्यांच्या जागा आम्ही वनराई बंधाऱ्यांचं तंत्र वापरायला सुरुवात केली। पहिल्या वर्षी आम्ही काहीतरी 150-200 बंधारे घातले, पण नंतर त्यासाठी मी एक असा आग्रह धरला की मला जर कुठल्या कार्यक्रमात तुम्ही भाषण करायला बोलावलं तर अर्धा तास मी पाण्यावर बोलेन, अर्धा तास दुसऱ्या विषयावर बोलेन, म्हणजे अगदी मी RSSचा स्वयंसेवक आहे, RSSच्या एखाद्या उत्सवाला मला बोलावलं तर त्यांनाही सांगा असं अर्धा तास पाण्यावर बोलेन, चालणार असेल तर बघा। आणि हे सगळ्यांनी मान्य केलं आणि त्या पद्धतीने मी जवळजवळ 1.5 वर्ष कार्यक्रम केला, NSSला जोडून घेतलं, महाविद्यालयातल्या कॉलेजेसच्या मुलांना जोडून घेतलं, माझ्या पक्षाने श्रमदानाने बंधारे घातले आणि माझ्या पक्षाने 100 बंधारे घातले म्हणून बाकीच्या राजकीय पक्षांनी आमच्याशी स्पर्धा करायची म्हणून 1000-1200 बंधारे घातले, कारण तो स्पर्धेचा विषय झाला ना की यांच्या जर काय चिल्लर पक्ष 100 घालतो तर आपण काय करायचं। त्यातून दुसऱ्या वर्षी आम्ही 1800 बंधाऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि तिसऱ्या वर्षी 3500 बंधारे आमच्या जिल्ह्यात घातले गेले सगळे श्रमदानाने, एक पै आम्ही सरकारकडून जिल्हा परिषदेकडून घेतली नाही। आणि त्याचा परिणाम हा झाला की जवळजवळ गेली पुढची 8-9 वर्ष माझ्या जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त वाड्यांना टँकर द्यावे लागले नाहीत। त्यामुळे जलसंधारणाचं काम जर आपण केलं तर पाण्याच्या मूळ गरजेचा प्रश्न नक्की सोडवता येतो याबद्दल माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही शंका नाही। आज इथे मुद्दाम मी बोलावलंय आमदार हरीश पिंपळे आलेले आहेत, आमचे यवतमाळचे आमदार आहेत मूर्तिजापूरचे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात एक प्रयोग केला त्याच्याबद्दलची माहिती ते देतील, तो किती यशस्वी झाला। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार प्रत्यक्ष काम केलेले व्यक्ती आज इथे आपल्यामध्ये आहेत, स्वतः कल्पनाताई आहेत, कल्पनाताई आणि त्यांची पाणी पंचायत ग्रामगौरव प्रतिष्ठान यांनी पाणलोट क्षेत्रामध्ये आणि जलसंधारण क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं काम केलं आहे, ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रातल्या जलसंधारणाच्या कामातला पायोनियर म्हणून करावा लागेल असं विलासराव साळुंकेंच्या नावाने हे अध्यासन काम करतं, त्यांचे चिरंजीव विक्रम साळुंके आज आपल्यामध्ये आहेत, ते एक यशस्वी उद्योगपती आहेत, शिवाय याही कामामध्ये भरपूर लक्ष घालतात। हरीश पिंपळेंचा परिचय मी थोडासा करून दिला, आमचे नगरचे आमदार राम शिंदे आपल्या बरोबर आहेत, खडकवासल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर आपल्या बरोबर आहेत, लातूरचे आमदार सुधाकर भालेराव आपल्या बरोबर आहेत, मावळचे आमदार संजय भेगडे बाळा भेगडे सुद्धा आपल्या बरोबर आहेत, वेगवेगळ्या भागातून राम पातकर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि त्यांनी पाण्याच्या विषयामध्ये जी वेगवेगळी कामं केली त्याबद्दल त्यांना 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, अत्यंत जाणकार अधिकारी व्यक्ती ह्या विषयातली इथे आहे। निलेश कुलकर्णींचा उल्लेख सुधींद्रजींनी केला, रवींद्र कुंभारदरे महाबळेश्वरचे आणि त्यांचे सहकारी आपल्याबरोबर आलेले आहेत, एक आमचे फार ज्येष्ठ कार्यकर्ते दादा गावकर सुद्धा आलेले आहेत, त्यांनीही कोकणामधल्या पाण्याच्या विषयामध्ये काही ना काही उपक्रम राबवलेले आहेत, डॉक्टर राजेंद्र राजेश सर्वज्ञ आहेत, मकरंद गाडगिळे आहेत, केशव उपाध्याय आहेत,
नावं अनेक घेता येतील, भावना मात्र आहेत, पण मी आता सगळ्यांचे नाव आणि सगळ्यात महत्वाचं नाव आमचे रवींद्रजी भुसारी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे संघटन मंत्री आपल्या बरोबर आहेत. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते म्हणून आमच्या बरोबरचे जास्त सहकारी इथे आहेत, पण याचा अर्थ असा नाही की केवळ भाजपाचेच लोक इथे येतील. तर या विषयामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधले अनेक कार्यकर्ते खूप चांगलं काम आपापल्या भागात करत असतात. आमदार हे फक्त चोर मावाली आहेत असं मानण्याचं काही कारण नाही. चोर मावाली एखाद दुसरा असतो, पण बाकीचे सगळेजण 99 जण हे तळागाळात जाऊन खूप चांगलं काम करत असतात, आणि त्याही कामाची जण गरज आणि जाणीव समाजाला असते, आणि त्यांचे अनुभव आपल्याला खूप मदत करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी इथे पुन्हा एकदा स्वागत करतो, आणि पुढच्या दीर्घकालीन उपक्रमांमध्ये आम्ही जी काही कामं हातात घेणार आहोत त्याची थोडीशी माहिती आपल्या समोर देतो. एकतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी जलसंधारणामध्ये खूप चांगलं काम केलं, यशस्वी काम केलंय, तर अशा कामांचं एक डॉक्युमेंटेशन, त्याचं एक एखादं पुस्तक आणि एखादी फिल्म तयार करणं असं काम आम्ही यावर्षी हातात घेतो. त्याच्या जोडीलाच महाराष्ट्रामधल्या मोठ्या नळपाणी योजना विभागात, प्रत्येक विभागातली एक, त्यांच्या अभ्यासाचं काम आम्ही हातात घेणार आहोत. तिसरं, जलसंधारणासाठी प्रचार अभियान, ऍडव्होकेसी फॉर वॉटर कॉन्झर्वेशन, ह्याचा एक वर्षभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या भागात करू, आणि ह्याचा भर मुख्यतः जो राहील तो पारंपरिक पद्धतींचं पुनरुज्जीवन, पारंपरिक पद्धतींना पुन्हा एकदा नव्या साधनांची जोड देऊन त्यांचा वापर आपण कसा चांगल्या पद्धतीने करू शकू याच्यावरती भर दिला जाईल. आणि चौथा एक पायलट प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेणार आहोत की महाबळेश्वरमध्ये 16 विहिरी आहेत जुन्या, ज्या 150-200 वर्ष जुन्या विहिरी आहेत, आजही त्या चांगल्या आहेत, काही विहिरींचं नुकसान होत आहे, तर या विहिरींचं पुनरुज्जीवन असा एक चौथा कार्यक्रम आपण या वर्षात हातात घेतो आहोत. या 4 कार्यक्रमांची माहिती मी थोडक्यात आपल्याला दिली. याच्यानंतर आपण काही पत्रकारांचा मुद्दा इथे सत्कार करणार आहोत की ज्यांनी पाण्याशी आणि दुष्काळाशी संबंधित विषयांवरती सातत्याने आणि खूप चांगलं लेखन केलंय, म्हणून मी त्या मान्यवरांचा उल्लेख माझ्या सुरुवातीच्या याच्यात केला नव्हता. सत्कार करताना त्या सगळ्यांचा परिचय आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद.